नमस्कार मंडळी, ई साक्षरच्या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आता या लाल रंगाच्या बटणावरती टॅप करून लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूच्या घंटेच्या आयकॉनवरती क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट्स मिळवा. ई साक्षर, चला डिजिटल बाराखडे शिकूया. नमस्कार मंडळी, ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, ह्यापूर्वी आपण तुमच्या मोबाईलवरती महावितरण नावाचं ॲप्लिकेशन वापरून तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल कसं भरू शकता याविषयी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देते आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बिल पेमेंट करताना मी नेट बँकिंगचा वापर करून तुम्ही बिल पेमेंट कसं करू शकता ते दाखवलं होतं. ह्या व्हिडिओवरती काही दिवसापूर्वी अरुण वानखेडे यांनी एक प्रश्न विचारला होता. सर्वप्रथम अरुण सरांना इथे मनापासून धन्यवाद. त्यांचा प्रश्न असा होता की महावितरण ॲप्लिकेशनचा वापर करून जेव्हा तुम्ही तुमचं विजेचं बिल भरता तेव्हा जे पेमेंट ऑप्शन्स येतात त्यामध्ये जर तुम्हाला गुगल पेचा वापर करून बिल पेमेंट करायचं असेल तर ते कसं करता येईल. पुन्हा एकदा अरुणजी मनापासून धन्यवाद. मंडळी, तुम्हाला इथे बघितलेल्या व्हिडिओविषयी काही शंका असतील तर तुम्हीही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून त्या मला विचारू शकता. शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आत्ता हाच असा प्रश्न विचारला आहे, तसे काही जर प्रश्न असतील ज्यांची उत्तरं लिहून देणं मला शक्य नसेल आणि जर त्यावर एखादा व्हिडिओ बनवला तर बाकीच्यांनाही उपयोग होऊ शकेल अशा प्रश्नांसाठी मी इथे ई साक्षर सपोर्ट या टॅग अंडर आपण इथे व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महावितरण ॲप्लिकेशन वापरताना गुगल पेचा वापर करून तुम्ही तुमचं विजेचं बिल कसं भराल. इथे सगळ्यात आधी आपण महावितरणचं ॲप ओपन करणार आहोत. हे ॲप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं, कसं वापरायचं ह्याविषयी आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. इथे आता मी कंटिन्यू ॲज गेस्टवरती टॅप करणार आहे. परत एकदा कंटिन्यू ॲज गेस्टवरती क्लिक करा. इथे गेल्यानंतर व्ह्यू ऑर पे बिलवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला तुमच्या बिलावरती दिसणारा कन्झ्युमर नंबर इथे तुम्हाला द्यायचा आहे. हा नंबर एंटर केल्यानंतर व्ह्यू बिलवरती टॅप करा. इथे तुम्हाला तुमच्या बिलाची सगळी माहिती आलेली दिसेल. पे बिलवरती टॅप करूया. इथे त्यांचं डिस्क्लेमर किंवा बिल भरण्यासाठीच्या काही कंडिशन्स वगैरे सगळं आलेलं दिसेल. आय ॲग्रीवरती टॅप करूया. आता इथे तुम्हाला सिलेक्ट पेमेंट गेटवे म्हणून तीन ऑप्शन्स आलेले दिसतील. तुम्हाला जर गुगल पेने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ह्यापैकी जो तिसरा ऑप्शन आहे बिल डेस्कवाला यावरती टॅप करा. इथे टॅप केल्यानंतर आता तुम्हाला इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा तुमची काही कॅश कार्ड्स असतील तर UPI असे सगळे ऑप्शन आलेले दिसतील. यामध्ये आपण UPI हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. ह्या स्क्रीनवरती आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा VPA म्हणजेच व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस एंटर करायचा आहे. आता हा तुम्हाला कुठे समजेल तर त्यासाठी तुमचं गुगल पे ॲप्लिकेशन ओपन करा. इथे वरती उजव्या हाताला जो तुमचा आयकॉन दिसतो आहे त्यावरती एकदा टॅप करा. आता इथे तुम्हाला तुमच्या अकाउंटची सगळी माहिती आलेली दिसेल. यात इथे तुमच्या नावाच्या लगेच खाली तुमचा फोन नंबर आहे आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघाल एक ईमेल ॲड्रेससारखा दिसणारा जो तुमचा एक ॲड्रेस दिसतो आहे तो आहे तुमचा VPA व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. ठीक आहे, हा ॲड्रेस तुमचा लक्षात ठेवा आणि तोच ॲड्रेस तुम्हाला इथे द्यायचा आहे. इथे तुमचा व्हर्च्युअल ॲड्रेस एंटर केल्यानंतर मेक पेमेंटवरती टॅप करा. आता इकडे बघा, इथे तुम्हाला वरती नोटिफिकेशन आलेलं दिसेल, बिल डेस्क इलेक्ट्रिसिटी हॅज रिक्वेस्टेड मनी फ्रॉम युअर अकाउंट. आता हे पेमेंट करण्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या गुगल पेच्या ॲप्लिकेशनमध्ये. इथे जर तुम्ही बघाल बिझनेस अँड बिल्समध्ये हे बिल डेस्क इलेक्ट्रिसिटीचं जे टॅब आहे तिथे मी एकदा टॅप करणार आहे. आता इकडे बघा, इथे एक विशेष आईजी बिल अमाऊंट दिसते आहे आणि इथे पेमेंट रिक्वेस्ट आलेली आहे. इथे दोन ऑप्शन्स आहेत, एकतर तुम्ही पे करू शकता किंवा डिक्लाईन करू शकता. आता आपल्याला इथे पेवरती टॅप करायचं आहे. समजा हे चुकून झालेलं असेल आणि तुम्हाला ह्या मार्गाने बिल पेमेंट करायचं नसेल तर तुम्ही डिक्लाईनवरती टॅप करू शकता. ठीक आहे, आता इकडे बघा, इथे आपण प्रोसीड टू पेवरती टॅप करूयात. आता इकडे मेसेज आलेला आहे खाली. मी आत्ता हा व्हिडिओ माझा व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी मी माझा स्क्रीन रेकॉर्ड करते आहे, जे की अर्थात सिक्युरिटी रिझनसाठी गुगल पे ॲप्लिकेशन अलाउ करत नाही. इथे प्रोसीड टू पेवरती टॅप करायचं आहे. इथे तुमचा आता गुगल पेसाठी जो UPI पिन आहे तो इथे एंटर करा. गुगल पेचं अकाउंट कसं सेटअप करायचं ह्यासाठी आपण आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तोही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. इथे पेमेंट प्रोसेसिंग म्हणून आलेलं दिसतंय.
इथे आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. हे बघा, मी जे बिल भरलं त्याची रिसीटही इथे माझ्याकडे आलेली आहे. आता इथे तुम्ही सेव ॲज PDFवरती टॅप करून ह्याची एक पावती, ह्याची एक कॉपी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता आणि कधीही PDF फॉर्मॅटमध्ये ती यूज करू शकता. अशा प्रकारे इथे आपण महावितरणच्या ॲप्लिकेशनमधनं गुगल पेचा वापर करून ही पेमेंट मेथड वापरून इथे बिल पेमेंट केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काहीही शंका असतील, काहीही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओखाली कमेंट करून मला नक्की विचारा. ई साक्षरचे नवनवीन व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर. धन्यवाद.